सह्याद्रीच्या कुशीत असलेले बारा मावळ प्रांत आणि त्यातील एक प्रांत म्हणजे कोरबारस मावळ आणि याच मावळातील लोणावळा व पाली यांच्यामधील सवाष्णी घाटाच्या माथ्यावर असणारा किल्ला म्हणजेच कोरीगड आणि हाच किल्ला आज आपण पाहायला जाणार आहोत. नमस्कार मंडळी, अनुदीप ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण कोरीगडचा प्रवास करणार आहे. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर आता इथे समोर आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि रस्ता सोडल्याच्या नंतर हा छोटी पायवाट लागती आणि माझ्या मागच्या साईडला ही विहीर आहे कंपाऊंड केलेली आणि या साईडने आपल्याला तिथं जायचंय. तो मार्ग आहे गडाकडे जाण्यासाठी आणि माझ्या मागच्या साईडला तुम्ही गड बघू शकता. तर आता आपण आपला गडाचा प्रवास चालू करू. गडाकडे जाण्यासाठी दोन वाटा आहेत, एक म्हणजे पेठशहापूर आणि दुसरी म्हणजे आंबवणे गावातून. तर आज आपण पेठशहापूर या गावातून गडाकडे जाण्यासाठी सुरुवात केली. थोडस एक मिनिट चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी टॉवर दिसते आणि या टॉवरच्या ह्या साईडने गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला गड दिसत असेल. तर चला जाऊ आपण. कोरीगड पुणे ते लोणावळा मार्गे जवळपास 90 किलोमीटर आहे आणि पुणे ते पिरंगुट मार्गे साधारण 75 किलोमीटर आहे आणि जर तुम्ही मुंबईवरून आले तर लोणावळा मार्गे 110 किलोमीटर आहे. या ठिकाणी जंगलातून थोडस पुढे चालत आल्यावर समोरच आपल्याला एक बोर्ड दिसतोय छोटा. तर आता आपण जाऊन बघू तो कशाचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर हा बोर्ड आहे कोरीगड किल्ल्याकडे जाण्यासाठी असं या साईडला मार्ग दाखवलाय त्यांनी आणि या साईडला आपल्या वरती किल्ला दिसतोय तुम्हाला. हे बघा, पण आपल्याला इकडच्या साईडला जायचंय या साईडला. तर चला जाऊ. पाण्याच्या झरण्याचा आवाज येतोय खूप सुंदर. ज्या वेळेस पाऊस असेल ना त्यावेळेस खूप सुंदर दृश्य असेल कारण एकदम सह्याद्रीच्या निसर्गाने भरलेला हा किल्ला आहे आणि असे नवीन नवीन फुलं आलेत येल्लो कलरचे, पिवळ्या कलरचे आणि ते बघण्यासाठी खूप सुंदर दिसतात. जागोजागी आपल्याला पायवाट दिसेल, त्या पायवाटेनेच जायचंय. कोरीगड हा किल्ला 3050 फूट इतका उंच असून याची चढाईची श्रेणी ही सोपी आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातला आहे. भयंकर घाम पण खूप येतोय आणि आत्ताशीच आम्ही ट्रेक चालू केलाय आणि इकडच्या साईडला कोरीगड दिसतोय. माझा चेहरा बघा चमकत असेल उन्हाने. गडाकड जाताना आपल्याला बरेच वेगवेगळ्या वाटा दिसतील पण गडाकड जाणारी जी वाट आहे त्या वाट्याच्या साईडला जे झाड आहेत त्यांना अशी रिबिन बांधलेले आहेत आपल्याला गाईड करण्यासाठी गडाकडे जाण्यासाठी. तर आता आपण पुढे अजून आहे का वाटेत एका झाडाला बांधलेला झोका पाहून झोका खेळण्याचा मोह काही मला आवरला नाही आणि म्हटलं झोका खेळून बघावं. तर झोका खेळायला काही मला जमलं नाही, कदाचित तुम्ही झोका खेळायचं विसरूनच गेले असाल. आपल्याला सिमेंटचे 5-6 मोठमोठे पाईप लागतील. तिथून थोडस पुढे आल्यावर दोन रस्ते जातात, एक या बाजूला आणि एक इकडच्या बाजूला. तर आता आपण उजव्या बाजूला जाऊन बघू. तर आता आपला जंगल ट्रेक चालू झालाय आणि पूर्ण साईडनी जंगल आहे तुम्हाला दिसत असेल. मस्त सुंदर पक्ष्यांचा आवाज येतोय.
काय काय ठिकाणी आपल्याला असे रस्ते लागतात ज्या ठिकाणावरनं चुकतो, पण मी ज्या प्रकारे सांगितले त्या प्रकारे जर तुम्ही आले तर अजिबात चुकणार नाही. तर या ठिकाणी गडाचा थोडासा इतिहास सांगितलाय माग, तो इतिहास मी वाचला. तुम्ही जर कधी आले तर अशा प्रकारे बोर्ड लावलेले असतात, ते इतिहास नक्की वाचत जा. आणि या ठिकाणी आता आपल्याला गडाची पहिली पायरी दिसतीये, आपण त्या पायरीचं दर्शन घेऊ आणि जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोळ्यांची एक पोट जात म्हणजे कोरे, आणि हे कोरी लोक या ठिकाणी राहत होते, आणि यांच्या नावावरूनच या गडाचे नाव कोरीगड असे पडले असावे. तर या ठिकाणी आपल्याला अशी रेलिंग लागली आहे आणि मजबूत आहे, चढण्यासाठी खूप मदत होते याची. तर आता आपल्याला फक्त वाकड्या तिकड्या जंगलामधून पायऱ्या दिसत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला गणेशजींचं एक मंदिर दिसलंय आणि मंदिराच्या शेजारी एक गुप्त गुफा आहे. आता आधी आपण दर्शन घेऊ आणि मग गुफा बघू. खूप मोठी गुफा दिसते ही. अलीकडे या ठिकाणी पाणी आहे, पण त्या जागेवर ना आपण आतमध्ये जाऊ शकतो. तर आपण जाऊन बघू. खिडकी गणेश मंदिराच्या पुढे आल्यावर आपल्याला पायरी मार्ग लागतो, आणि तो पायरी मार्ग थोडासा खराब झालाय, कारण त्या पायऱ्यांवरनं ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस पाणी जातं पूर्ण. तो सीन खूप छान दिसतो. आणि या ठिकाणावरनं आपल्याला आता जायचंय, आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता वरती तुम्हाला गडाचा बुरुज दिसतोय. तर आता आपण इथून जाऊ. चारी साइडला कडक लक्ष द्यायचं, आतमध्ये जायला लय भीती वाटते. या ठिकाणी ही गुफा आहे आणि इथून आता ते पडलेलं दिसतंय जे कोरलेलं आहे ते, आणि वरतून सुद्धा गुफेला तडे गेलेत. तुम्हाला दिसतंय का बघा, हा ते वरतून पण तडे गेलेत गुफेला, म्हणजे पडू शकते ही गुफा. आपण आता गडाकडे जाऊ. त्या ठिकाणी आपल्याला गुफेसारखं काहीतरी दिसतंय, आपण जाऊन बघू. आपल्याला खालची पूर्ण खडी दिसते, ती कुठेतरी कचरा पण टाकलाय. हो केवढी मोठी पाळी, ती रेड रेंजर दिसते. बापरे कसली दिसते ती पाल, मी पहिल्यांदाच
बघितली चला पालीने आपल्याला भीती घातली चला इसवीसन 1486 मध्ये निजामाने कोळी राजाकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर 1647 मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना यांच्यासोबतच कोरेगडसुद्धा आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर हा किल्ला मुघलांकडे गेला आणि नंतर 1700 पंत सचिवांनी हा किल्ला मुघलांकडनं परत जिंकून घेतला आणि स्वराज्यात सामील करून घेतला. तर या ठिकाणी आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतंय. छोटे खानी मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेरच गार्डनवर 4 तोफा ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी आपण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग तोफा बघू. सुरक्षित आहेत आणि आपल्याला आता बघायला भेटतात. या ठिकाणी गड संवर्धनाचं काम करण्यासाठी काही मंडळी लातूरचे आहेत आणि काही मंडळी वेल्हेचे आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी तोरणा किल्ला आहे त्याचं जे बेस विलेज आहे वेल्हे, तिथलेही मंडळी आहेत. तर या मावळ्यांसोबत आता आपण शिवगर्जना करणार आहे. राजा अधिराज, शिवराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव मंदिराच्या मागच्या साईडला खूप मोठे आणि विशाल पाण्याचे तळे आहेत आणि ही तळे गडाच्या सुंदरतेत खूपच भर पाडतात. तर आता आपण जवळून हे तळे बघू. तर इकडचं तळ बघण्यासाठी ही एक चेअर
या साईडला तोंड करून ठेवली आहे आणि पलीकडची तिकडच्या साईडचं तळ बघण्यासाठी या दोन चेअर तिकडच्या साईडला तोंड करून ठेवलेत. एकदम मस्त व्यवस्था केली आहे. हे सुंदर तळे बघून मी पेठशहापूर या गावाच्या बाजूला असणाऱ्या गडावरील बुरजाकडे निघाले. 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्रॉथर यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याला अपयशच आले आणि त्यानंतर 14 मार्च 1818 मध्ये त्याने गडावरील ज्या ठिकाणी दारूगोळा कोठार होते त्या ठिकाणी तोफेने मारा केला आणि ते ठिकाण उद्ध्वस्त केले आणि ते ठिकाण उद्ध्वस्त झाल्यामुळे हा किल्ला लढता ठेवणं अवघड झालं आणि त्यानंतर हा किल्ला त्याच्या ताब्यात गेला. तर आपण अशा बुरजावर आलोय ज्या बुरजावरून आपल्याला पेठशहापूरवर शहापूर दिसते इकडच्या साईडला आणि त्या पेठशहापूर गावातून सुद्धा हा बुरुज आपल्याला सगळ्यात अगोदर दिसतो. इकडे खाली तर या ठिकाणी आपल्याला 4 गुफा दिसत आहेत. त्या पहिल्या बुरजाकडनं आलो ना आपण जे पेठशहापूर कडनं आपल्याला दिसतो. 1 2 3 4 असे 4 आहेत. माझा आवाज पण घुमतोय. या गुफेत आधी आपण जाऊन बघू काय. चला त्या ठिकाणी साप असण्याची 10 शक्यता असते. अरे बापरे थांबा. ओ पूर्ण कातळात कोरलंय आणि खाली पण खाली आहे. तुम्हाला दिसते का नाही काय माहिती या साईडला गणपतीच कोरलेलं आहे. हे बघ इथं आणि या ठिकाणी खाली गुफा आहे. माझा आवाज येत असेल डबल. तर बहुतेक ही गुफा तिकडच्या साईडच्या गुफेला लिंक आहे. तर आपण तिकडनं जाऊन बघू. चल चल पटकन जाऊ. चारी बाजूला आधी बघून घ्यायचं. नाही ते एक वेगळं आणि हे एक वेगळं. मी खाली जाते खाली आणि तुम्हाला दाखवते. ऐक कोणी खाली उडी मारते. गडाच्या पायथ्यापासून ते पहिल्या दरवाजापर्यंत आपल्याला खूप मोठ्या आणि विशाल कोरलेल्या 3 गुफा दिसतात आणि वर गडावर आल्यावर या ठिकाणी एकूण 4 गुफा आहेत आणि त्यासुद्धा खूप मोठ्या प्रकारे कोरलेल्या आहेत आणि या ठिकाणी त्या टायमाला बहुतेक लोक राहत असतील. इथून खाली जाते येते पण ले रिस्की.
इकडे जाऊ. या गुफेतन शिरले होते, इकडनं बाहेर निघाले. हे महादेवाचे मंदिर पहिल्या महादेव मंदिराच्या पाठीमागेच आहे. तर आता आपण या ठिकाणच्या महादेवाचं दर्शन घेतले आणि आता जे कोराईचं मंदिर आहे त्या ठिकाणी तिथे जाऊ. कोराई देवीच्या मंदिराकडे जाताना वाटेतच तळ्याच्या शेजारी आपल्याला सुंदर अशी छोटी छोटी फुलांची झाडं दिसतील. तर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो साप किती मोठा असेल. कोराई देवीचे हे मंदिर खूप प्राचीन असून मंदिराच्या समोरच एक दीपमाळा आहे आणि दीपमाळेच्या समोरच एक छानसं तुळशी वृंदावन आहे. देवीचे हे मंदिर खूप मोठे असून आतमधील जी देवीची मूर्ती आहे ती खूप सुंदर आहे आणि मी आत्तापर्यंत गडावरच्या जेवढे देवींच्या मूर्त्या बघितल्यात त्यांच्यापैकी ही मला मोठी दिसली आणि या ठिकाणी देवीचं दर्शन घेऊन मनाला खूप शांती लागली. तर गडावर येण्यासाठी दोन रस्ते आहेत. ज्या रस्त्याने आपण आलो ते म्हणजे पेठशहापूर मधून आणि दुसरा रस्ता कोराई देवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूलाच आहे, इकडच्या साईडला आहे. हा, ते तुम्हाला तिथं बुरुज दिसत असतील. हा, त्या ठिकाणी तिथून येऊ शकतो वरती. तिथं आम्हाला एक तोफ सुद्धा दिसतीये. तर हे कोराई देवीचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला ही लोखंडी खूप मोठी अशी तोप ठेवलेली आहे. तर तोफेवर बसू नका असं त्यांनी बोर्ड पण तिथे लिहिलेलं आहे, सांगितलंय. आणि या ठिकाणी परत आपल्याला सापाची काठ दिसली आहे बघा, ही लांबच्या लांब. एवढ्या इथं येऊन का हे केली असेल, नाही तर कोणीतरी ठेवली असेल इथं ती काठ. गणेश दरवाज्यातून वरती आल्यावर गडाच्या पठारावर डाव्या साईडलाच आपल्याला या वाड्यांचे अवशेष दिसतील. आता गवत खूप वाढलेलं असल्यामुळं मला जवळ जाऊन तुम्हाला दाखवता येणार नाही, पण या ठिकाणी हे पूर्ण वाड्यांचे अवशेष आहेत आणि इकडच्या साईडला सुद्धा आहेत. भौगोलिक दृष्ट्या हा डोंगर मुख्य डोंगर रांगेपासून वेगळा आहे आणि अशी जागा किल्ल्यासाठी योग्य असते, कारण शेजारी कोणताही डोंगर नसल्यामुळे शेजारच्या डोंगरावरून थेट तोफेने मारा करता येत नाही आणि अशी जागा किल्ल्यासाठी योग्य असते. सुंदर अशा कोरीगडाची भटकंती करून आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. तर आता आपला पूर्ण गड बघून झालाय आणि मी परत आता गणेश दरवाजापाशी आले, म्हणजे गडाच्या पहिल्या दरवाजापाशी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.